फ्रेंड्स नमस्ते मी निकिता मनोज कुमार पाटील आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आजीच्या पद्धतीनं ट्रिक आणि ॲक्युरेट मेजरमेंट असलेलं तिळीची वडी बघणार आहोत एकदम चवीला अप्रतिम होती आणि तिळ पण करवट झालेली नव्हती तर चला कसं तुम्ही बघताय तर त्याचा आवाज पण ऐकूया आपण किती कुरकुरीत झालेले आहेत अशा छान छान व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका तर ह्या वाटीनं एक वाटी आपण तीळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आजी एकदम खमंग आणि त्यांच्या हातचं अप्रतिम असतं कोणतीही डिश करू द्या आज जी एकदम ही आमची ही डेट आहे जी आहेत आमच्या आणि हा सेंद्रिय गूळ आहे हा घरचं तूप आहे गाय म्हणजे गायचं नाही आम आहे आमच्याकडं म्हशीचं तूप आहे आणि चला तर आपण देशी तीळ आपण म्हणजे करवट न होता नुसती तीळ फुगली आणि तोंडात टाकून बघायची मन लागली आणि एकदम चवीला छान लागली की लगेच बंद करायचा गॅस तुम्ही बघत असाल तर हो का आजीनं तीळ फुगल्या फुगल्या काढली एकदम पांढरी पण चवीला एकदम क्रंची तीळ तुम्ही बघत असाल तर व्हिडिओमध्ये म्हणजे व्यवस्थित ती भाजून घ्यायची पण इतकी पण नाही भाजायची आता हे बघा दोन चमच्या आजीनं तूप टाकलेलं आहे एकदम ॲक्युरेट मेजरमेंट सांगते त्या पद्धतीनं तुम्ही करा दोन चमचे तूप एक त्या ज्या वाटीनं आपण एक वाटी तीळ घेतली होती त्याच वाटीनं आपण एक वाटी गूळ घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल त्या ताजीनं गूळ घातलेला आहे कढईत माझी कढई तर इंटरनॅशनल आहे <laughs> आणि परत ते आता आपली गुळशी प्रेरणा आपण किचन साफसफाई करून तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल तर तीळ किती छान भाजलेले आहे तुम्हाला मी दाखवलं ही आमची डेटे आजी जी आता पाक करत आहेत आणि बेलण्याला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि खाली किचन वाट्याला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि गूळ शक्यतो असा फुसफुसफूस बघा तुम्ही बघत असाल तर ते फेस फेस येतो त्याला आणि असं वर करून करून बघायचं आहे तुम्हाला आजी दाखवतात तुम्ही बघा प्रत्यक्षात तो व्यवस्थित म्हणजे एक तार पाक येतो हे कसं तुटक तुटक आणि मधी जाळी येते ना तसं नाही यायला पाहिजे हा गूळ तुम्हाला प्रॉपर भासता आला पाहिजे ह्याच्यात जी कला आहे ती कला ओनली ओन उन गुळामध्येच आहे की तुम्ही गूळ अलीकड काढला तर ती व्यवस्थित नाही होणार हे बघा आता जवळपास आपलं म्हणजे गुळाचा म्हणजे पा हे व्हायला आलेलंच आहे म्हणजे गुळ शिजत आलेलाच आहे त्याच्यात तूप टाकल्यामुळे इतकी अप्रतिम चव आलेली हे बघा आजी दाखवतं तुम्हाला हे असा तार येतो म्हणजे गुळाला असा तार येईपर्यंत गुळ शिजवायचा आहे तर आता गुळ व्यवस्थित शिजलेला आहे त्यात आपण भाजलेली तीळ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हलवायचं हे सर्व मंद गॅसवर करायचं आहे तुम्हाला कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक पण करा आणि शेअर पण करा कारण परफेक्ट मेजरसोबत आपल्या आजीनं तिळाची वडी दाखवलेली आहे आणि आपण संक्रांतीला ह्या वेळेस म्हणजे तिळाची वडी देणार आहोत त्यात आपण वेलदोडे पावडर टाकत आहे मी आणि आजी हलवत आहेत हे बघा तुम्ही मंद गॅसवर सगळं केलेलं आहे आजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि हे ट्रिक बघा आता तुम्ही किती छान आजी किती टेक्निकलनं करतात हे बघा कॅरीबॅग घेतलेले आहे हे कॅरीबॅग तर तुमच्या सगळ्याच्या घरात असते हे बघा आता टाकले ना आजीनं इतकं फास्ट होतं आणि पोळत पण नाही जरा होत आलं की मग पोळणार तर आहेच कारण गरम आहे तूप आणि गूळ गरम आहे मला पोळतंच पण बघा ही आजीची ट्रिक हे तुम्हाला माहिती होतं का नाही ना हे बघा आजी कसं एकदम मस्त करतात आणि नंतर मग बेलण्यानी त्याला पातळ पातळ लाटून घेतात तुम्ही बघत असाल तर आजीचं एकदम मस्त झालेलं आणि ते कसं गूळ आणि तूप एक मिक्स झाल्यावर खूप गरम असतं पोळ्याची फार भीती असती आजीने एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि व्यवस्थित केले आहे तुम्ही बघत असाल तर एकदम पातळ कोणी घेतली आणि ह्याच्यावर तुम्ही गुळ थोडंसं खोबर पण म्हणजे हे करू शकताय आपलं म्हणजे शोसाठी म्हणा किंवा तुम्ही मधी खोबर पण खिसून घालू शकता है, छान वाटतं एंडिंगला म्हणजे खाली आपण तूप लावलं होतं ना त्यावेळेस तुम्ही खोबर अंतरून ठेवलं तरीही चालेल कारण व्यवस्थित वड्या पडतील हे बघा तुम्ही तिळाच्या वड्या आजी किती छान पाडत आहेत हे जरा गरम गरममध्येच प्रोसेस करायचे का आहे कारण गार झालं ना ह्याच्या वड्या पडत नाही आहेत म्हणजे पडतात तोडून तोडून काढावे लागतात पण आजीने इतकं छान केलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी ट्राय म्हणजे खाऊन बघितलं की तीळ पण मस्त लागते गूळ पण मस्त लागतो आणि चवीला तर भन्नाटच झालेल्या होत्या आमच्या तर अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर येता ह्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचे आणि माझ्या आवडत असेल रेसिपी तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका हे पहा आता इकडं गारगार होत चाललेलं आहे तर हे म्हणजे थंड झालं की आपण हे डेट्या जे आहेत आणि त्यांच्या ते भाजचीबाई आहेत आणि हे बघा आपल्या तिळाच्या वड्या लगेच तयार झालेले आहेत एक दहा मिनटाच्यात आपली रेसिपी तयार झालेली आहे तर अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर या मस्त खा स्वस्त राहा आणि माझ्या चॅनलवर येत राहा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड बोला माझी तिळगुळ सांडू नका माझ्याशी भांडू नका